आपण तीन समांतर रेषा व छेदिका गुणधर्म यावर एक उदाहरण आपण अभ्यास करा. तर अशी आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये एडी समांतर बीई समांतर सीएल या तीन समांतर रेषा आहे आणि त्याची रेषा एल व रेषा एम ही छेदिका आहे आणि त्यांनी एफ डी एफ ची किंमत काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि याचे चार पर्याय असे खाली दिलेले आहेत. तर पहिला पर्याय 19.6, दुसरा पर्याय 19.6, तिसरा पर्याय 21.6 आणि चौथा पर्याय 11.6. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण तर इथे तीन समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म आपण अभ्यास करावा. तर इथे आंतरछेदाचे गुणोत्तर एका छेदिकाच्या आंतरछेदाचे गुणोत्तर म्हणजे ए बी छेद बी सी आणि हे दुसऱ्या छेदिकाच्या आंतरछेदाचे गुणोत्तर बी ई छेद बी आहे. आता इथं आधार केला तीन समांतर रेषावर छेदिका गुणधर्म. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण किंमत टाकू. मग ए बी ची किंमत 8 आहे, बी सी ची किंमत 4 आहे आणि बी एफ ची किंमत 14.4 आहे आणि आपण ई एफ ची किंमत काढू. मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला, अगोदर तीर्थशून्यकार करावं लागणार आहे. 8 × EF = 4 × 14.4. आता यांच्यामध्ये कोणती क्रिया आहे, गुणाकार क्रिया आहे. आपल्याला ई एफ ची किंमत काढायची. मग आठचं आपण येणार काय करू, पक्षांतर करू. हे गुणिले हे पक्षांतर केल्यानंतर काय होईल, हे भागिले होईल. मग आपण याला भाग देऊ, 4 याला भाग दिल्यानंतर 4 × 8 मग हे 2 होते. मग हे 2 ही परत हे 14.4 भाग देऊ, मग किती आले, 7.2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांना आपल्याला ई एफ ची किंमत मिळाली. पण आपल्याला त्यांनी काय विचारलं, डी एफ ची किंमत काढायची आहे. मग डी एफ ची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे दोन्ही दोन जे आंतरछेद आहे डी एफ सॉरी डी ई आणि ई एफ या दोन्ही आंतरछेदाचे आपल्याला आपणास बेरीज करावं लागणार आहे. मग डी ई या आंतरछेदाची किंमत आहे त्यांनी दिलेली आहे उदाहरणामध्ये 14.4 आणि ई एफ ची किंमत आहे 7.2 आणि या दोन्ही यांची बेरीज केल्यानंतर संख्येची बेरीज केल्यानंतर 21.6 आहे. मग यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे, 3 नंबरचा पर्याय.